नमस्कार, 11:30 च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर स्थायी समिती या निवडणुका न लढण्याचा भाजपाचा निर्णय. उत्तर प्रदेशात येत्या 8 मार्चला अंतिम टप्प्यातलं मतदान, 9 मार्चच्या संध्याकाळनंतर एक्झिट पोल प्रक्षेपित करायला निवडणूक आयोगानं दिली परवानगी. राज्यातील संकेतस्थळ आधारित टॅक्सी सेवेचं नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम 2017 लागू करण्यात येणार. राज्याचं महिला उद्योग धोरण लवकरच, उद्योगमंत्री सुभाष देसाई. आणि आंबेडकरी साहित्यिक डॉ कृष्णा किरवले यांच्या मारेकऱ्याला अटक. नमस्कार, सविस्तर वृत्त. संपूर्ण राज्याचं लक्ष वेधणाऱ्या मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर यांनी तर काँग्रेसकडून विठ्ठल लोकरे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेनेतर्फे हेमांगी वरळीकर यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज काल दाखल केला. महापौर पदासाठी भाजपाची रणनीती निश्चित करण्यासाठी सुकाणू समितीची काल मुंबईत बैठकही झाली. महापौर उपमहापौर स्थायी समिती, बेस्ट समिती तसंच प्रभाग समितीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत त्यानंतर सांगितलं. मुंबईचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असून गरज पडल्यास शिवसेनेला मदत करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र इतर कुठल्याही पक्षाला मदत करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महानगरपालिकेत पारदर्शकतेचे रक्षक म्हणून आम्ही भूमिका निभावू असं सांगतानाच मुंबईसाठी विशेष उपलोकायुक्तांची नेमणूक करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. नुकत्याच झालेल्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल 9 मार्चला संध्याकाळी 5:30 नंतर प्रसिद्ध करायला निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेशातल्या अखेरच्या आणि 7व्या टप्प्यातलं मतदान 8 मार्चला संपणार असल्यामुळे 8 मार्चला संध्याकाळनंतर एक्झिट पोलचे निकाल उघड करायला आयोगानं मान्यता दिली होती. मात्र उत्तर प्रदेशातल्या अलापूर आणि उत्तराखंडमधल्या कर्णप्रयाग मतदारसंघाच्या उमेदवारांचं निधन झाल्यामुळे या मतदारसंघात 9 मार्चला मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं एक्झिट पोल त्या दिवशी संध्याकाळनंतर प्रकाशित करायला मान्यता दिली आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या अखेरच्या आणि 7व्या टप्प्यात 8 मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचारानं वेग धरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेलं वाराणसी सध्या प्रचारसभांनी ढवळून निघालंय. पंतप्रधानांनी काल वाराणसीमध्ये प्रचारसभा घेतली. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी भदोई इथं प्रचारसभा घेतली तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वाराणसी इथं रोड शोद्वारे प्रचार केला. बसपा अध्यक्ष मायावती यांनीही ठिकठिकाणी प्रचारसभांचा धडाका लावलाय. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर, वाराणसी, चंदौली, मिर्झापूर, बधोई, सोनभद्र आणि जौनपूर या 7 जिल्ह्यांमध्ये या टप्प्यात 40 मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. यासाठी 535 उमेदवार रिंगणात असून सुमारे 1,40,00,000 मतदार त्यांचं भवितव्य ठरवणार आहेत. राज्यातल्या प्रवाशांना किफायतशीर तसंच सुरक्षित प्रवासाचं साधन उपलब्ध करून देणं आवश्यक असल्यानं संकेतस्थळ आधारित टॅक्सी सेवेचं नियमन करण्याचा शासनानं निर्णय घेतला असून महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम 2017 लागू करण्यात येत असल्याची माहिती परिवहन खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. खासदार विनायक राऊत, अतिरिक्त परिवहन आयुक्त सहस्रबुद्धे यावेळी उपस्थित होते. संकेतस्थळ आधारित ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअर अशा टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणात शहरात कार्यरत आहेत. प्रवाशांची मागणी आणि पुरवठा या आधारावर प्रवाशांकडून भाडं आकारणी होत असल्यानं गर्दीच्या काळात ज्यादा भाडं आकारणी करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे ज्यादा भाडं आकारणीवर नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार आहे. या नियमामुळे पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही रावते यांनी यावेळी सांगितलं. महिला उद्योजकांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन लवकरच महिला उद्योग धोरण राबवणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलंय. मुंबईत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित आम्ही उद्योगिनी पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार विनय सहस्रबुद्धे, आम्ही उद्योगिनी मासिकाच्या संपादक मिनल मोहाडीकर, तन्वी हर्बलच्या संचालिका मेधा मेहेंदळे, अभिनेता अविनाश खारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर उपस्थित होते. यावेळी निर्ला अभ्यंकर, भारती वैद्य, विशाखा राव जठार, सीताबाई मोहिते, शुभांगी चिपळूणकर यांना आम्ही उद्योगिनी पुरस्कारानं तर अनुराधा गोरे, नेहा खरे, शर्मिला कलगुटकर यांना विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आम्ही उद्योगिनी मासिकाच्या महिला विशेषांकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. महाराष्ट्राची ओळख असलेलं लोककलेचं वैभव फार मोठं आहे. या लोककलेचं जतन करण्यासाठी जबाबदारी सरकारची असून आम्ही लोककला टिकवण्याचे आणि लोककलाकारालाही जोपासण्याचं काम करू असं मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत झालं त्यावेळी विनोद तावडे बोलत होते. ऐतिहासिक आणि उज्ज्वल परंपरा असलेल्या लोककलेचं जतन करण्याचं काम राज्य सरकारनं हाती घेतलंय. हे काम आता जवळजवळ 65% पूर्ण झालंय असं ते म्हणाले. लोककला शिकवण्याच्या दृष्टीनं नजिकच्या काळात लोककलेचा योग्य अभ्यासक्रम तयार करता येईल का याचा विचारही नजिकच्या काळात राज्य सरकार करेल असं तावडे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी मनोज जोशी, हिमानी शिवपुरी, प्रदीप मुळे, छाया खोटेगावकर आणि माया खोटेगावकर तसंच शफाअत खान यांचाही सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहतील अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. तूर खरेदी संदर्भात राज्य शासनानं केलेल्या उपाययोजनांची माहिती मुंबईत पणन मंत्र्यांनी दिली. ही खरेदी केंद्र आता येत्या 15 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहेत. तुरीचं उत्पादन जास्त झाल्यानं आणि घाऊक बाजारात तूरडाळीच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी डाळ साठवणूक मर्यादेत 3 पटीनं वाढ करण्याचा शासनानं निर्णय घेतलाय. यापूर्वी घाऊक मर्यादा 3,500 क्विंटल होती, ती आता 10,500 क्विंटल अशी केली आहे. तर किरकोळ 200 क्विंटल होती, ती 600 क्विंटल करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं. बारदानांचा तुटवडा निर्माण झालेल्या तूर खरेदी केंद्रांवर तातडीनं बारदानं पुरवठा करण्याच्या सूचना नाफेडला देण्यात आल्यात अशी माहिती देशमुख यांनी यावेळी दिली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे आज युवक शेतीपासून दूर जातोय तसंच तरुणांमध्ये शेतीविषयीची आवड कमी होताना दिसतेय. मुलांमध्ये लहान वयापासूनच शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी सोलापूरच्या एका जिल्हा परिषद शाळेनं अभिनव उपक्रम राबवला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या वखारी इथल्या बागल वस्तीतली ही जिल्हा परिषद शाळा. शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी या शाळेनं विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच शेतीचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. मुलांनी शाळेच्या आवारात प्लॉट तयार करून त्यात मका, हरभरा, कांदा, लसूण, गहू, कोथिंबीर याची लागवड केली आहे. त्याला दररोज पाणी घालून ते आपल्या पिकांची जोपासना करताना दिसत आहेत. आम्ही शाळेत येऊन 1 तास झाडांना पाणी घालतो, झाडांना खते घालतो. तसेच आम्हाला धड्यात काही येते तसेच बाई आम्हाला बाहेर घेतात आणि मेथी, कोथमीर याविषयी आम्हाला माहिती सांगतात. आम्हाला मॅडम शेती करायला शिकवतात, शाळेचा अभ्यास शिकवतात, विज्ञान शिकवतात, परिसर शिकवतात, पिकाची वाढ कशी व्हायची, त्याला औषधे कोणती द्यायची, अजून त्याला खत कोणता द्यायचा असेही शिकवतात. त्याला कोणचं कीटक आलं ते बघायचं. शेतीविषयीचं प्रात्यक्षिक करण्याची संधी मुलांना शाळेतच मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही आनंदाचं वातावरण दिसत आहे. मॅडमचं पण सहकार्य असतं, पण इंटरनेटच्या युगात ह्या लहान मुलांना शेतीविषयी ज्ञान मिळते हे पाहून आम्हाला पण बरं वाटतं. जरा या आम्हाला शिकवण्याची गरज नाही त्यांना शेतीविषयी माहिती. वखारी इथल्या जिल्हा परिषदेनं हाती घेतलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी तर ठरेलच, शिवाय या उपक्रमामुळे भविष्यात तरुण पिढी मोठ्या संख्येनं शेतीकडे वळू शकेल. देश घडवण्यासाठी इंजिनियर्सचा सहभाग या विषयावरच्या 2 दिवसीय परिसंवादाचं आयोजन विरार इथल्या विवा महाविद्यालयात काल करण्यात आलं होतं. या परिसंवादाचं उद्घाटन राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू एडी सावंत यांच्या हस्ते झालं. या परिसंवादात बोलताना प्रमुख पाहुणे मुंबई आयआयटीचे प्राध्यापक, पर्यावरण संशोधक शुभंकर करमरकर यांनी आजच्या पिढीला पुढच्या 10 वर्षांनंतरचा भारत घडवण्यासाठी कसं प्रोत्साहित करता येईल हे सांगितलं. एडी सावंत यांनी नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून होणारं नुकसान आणि पर्यावरण संवर्धन यावर माहिती दिली. यावेळी इंजिनियर्सच्या विद्यार्थ्यांनी संशोधन केलेल्या प्रकल्पाकरता विश्वस्त संजीव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. विवा महाविद्यालयात गेली 5 वर्ष विविध विषयांवर परिसंवाद आयोजित केला जातो. याचा उपयोग विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाचा विकास करण्यासाठी होतो असं संजीव पाटील यांनी यावेळी सांगितलं. चलनातून बाद झालेल्या जुन्या 500 आणि 1,000 रुपयांच्या 97 लाख रुपयांच्या चलन नोटा काल ठाणे पोलिसांनी जप्त केल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी कळवा इथल्या रेती बंदर इथे सापळा रचला होता. यावेळी संशयित कारची तपासणी केली असता बाद चलनातील 96,90,500 रुपये आढळून आले. वाहन चालकाला अटक करून प्राप्तीकर विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात ठाणे पोलिसांनी ठाण्यातून तब्बल 2,25,00,000 बाद चलन जप्त केलं आहे. सुप्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन यांच्या आयुष्यातल्या संगीतमय आठवणींना उजाळा देण्यासाठी काल मुंबईत शंकर जयकिशन संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायक श्रीकांत नारायण, श्रीरंग भावे, मनोजकुमार शर्मा यांनी शंकर जयकिशन यांची अजरामर गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं. शंकर जयकिशन फॅन्स असोसिएशन इंटरनॅशनलच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
क्या गर्दिश में हूँ आसमान का तारा हूँ आवारा हूँ या गर्दिश में हूँ आसमान का तारा लातूर जिल्ह्यातल्या 37,789 कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी देण्यात आली असून ही योजना राबवण्यात लातूर जिल्हा अग्रस्थानी आहे असं खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी सांगितलं. जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीनंतर गायकवाड यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी लातूर महापालिकेला केंद्र सरकारनं 8,62,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 7 कोटी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे असं ते म्हणाले. प्रकल्प पूर्ण झाल्यावर पालिकेला दरवर्षी 20 बिलापोटी येणाऱ्या 1,17,00,000 रुपयांच्या खर्चात कपात होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ कृष्णा किरवले यांच्या हत्याप्रकरणी मुख्य संशयित प्रीतम पाटील याला काल पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यात मोठ्या शिताफीनं अटक केली. तर या हत्येतला मुख्य पुरावा नष्ट केल्याबद्दल प्रीतमची आई मंगल पाटील हिलाही पोलिसांनी सहआरोपी केलं आहे. बंगला खरेदीच्या व्यवहारातून वाद झाल्यानं संशयित प्रीतम पाटील याने किरवले यांची हत्या केली असावी असा नवा पैलू या प्रकरणी समोर आलाय. किरवले यांनी कोल्हापुरातला स्वतःचा बंगला विकण्याचा निर्णय घेतला होता. हा बंगला प्रीतम पाटील यानं खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. या व्यवहारात झालेल्या वादाची परिणती किरवले यांच्या हत्येमध्ये झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. प्रीतम पाटीलनं हत्येची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि इतर कागदपत्र पोलिसांनी जप्त केलेत अशी माहिती पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनी पत्रकारांना दिली आहे. आणि आता क्रिकेटची बातमी. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरू इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया पहिल्या डावाला 40 धावांवरून पुढे खेळ सुरू करेल. कालचा खेळ संपला तेव्हा सलामीचे फलंदाज वॉर्नर 23 धावांवर तर रेनशॉ 15 धावांवर नाबाद खेळत होते. त्यापूर्वी काल ऑस्ट्रेलियानं भारताला पहिल्या डावात अवघ्या 189 धावांवर गारद केलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायनच्या फिरकीपुढे भारतीय संघ नामोहरम झाला आणि भारताचा संपूर्ण डाव 189 धावांवर आटोपला. सलामीवीर के एल राहुलचं शतक 10 धावांनी हुकलं. राहुल वगळता इतर सर्वच फलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर मुकुंद तर भोपळाही फोडू शकला नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रत्येकी 17 धावा काढल्या. कर्णधार विराट कोहलीनं निराशा केली आणि तो 12 धावांवर बाद झाला. करुण नायरनं 26 धावा केल्या. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर स्थायी समिती प्रभाग समिती या निवडणुका न लढण्याचा भाजपाचा निर्णय. उत्तर प्रदेशात येत्या 8 मार्चला अंतिम टप्प्यातलं मतदान 9 मार्चच्या संध्याकाळनंतर एक्झिट पोल प्रक्षेपित करायला निवडणूक आयोगानं दिली परवानगी. राज्यातील संकेतस्थळ आधारित टॅक्सी सेवेचं नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सिटी टॅक्स सी नियम 2017 लागू करण्यात येणार. राज्याचं महिला उद्योग धोरण लवकरच, उद्योगमंत्री सुभाष देसाई. आणि आंबेडकरी साहित्यिक डॉ कृष्णा किरवले यांच्या मारेकऱ्याला अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.